रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना हाकारत अंधार यात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी म्हणजे नामदेव ढसाळ. ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्व शक्तीनिशी झेपावलेला पॅंथर. केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहर उठवणाऱ्या या कवीचा जन्म 1949 फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपेटा या वेश्याव्यस्तीत गेलं. लुप्पेन वर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हलाकीच्या स्थितीत गेलं. मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उद्ध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपेटा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्याने मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्तावित साहित्य प्रांतात दलित आणि लुप्पेन वर्गाची जळजळीत बंडखोर भाषा नव्याने दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधित्व करणारा ढसाळांच्या रूपात बंडखोर कवी मिळाला. गोलपीठानंतर ढसाळांचे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले. आंबेडकरी चळवळ, तू ही यंतांगची, खेळ, प्रियदर्शनी या सत्ते जीव रमत नाही. गांडू बगीचा, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, तुझे बोट धरून मी चाललोय असे काव्यसंग्रह येत गेले आणि ढसाळांची असामान्य प्रतिभा जगाला परिचित होऊ लागली. ढसाळांच्या कवितांचं अनेक परदेशी भाषांमध्येही भाषांतर करण्यात आलं. नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे बंड करायला सुरू केलं त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर दलित पॅन्थर ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. दलितांवरच्या वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित चळवळ प्रभावी ठरत नाही, त्यासाठी क्रांतिकारी चळवळ उभारण्याच्या दृष्टीने ढसाळांनी हे पाऊल उचललं. ही तरुणांची चळवळ होती. जिथे जिथे दलितांवर अत्याचार होत होता तिथे तिथे ही संघटना संघर्षासाठी धावून जात होती. रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि अत्याचाराला विरोध करणं हे दलित पॅन्थरचं वैशिष्ट्य. 70 आणि 80 दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या चळवळीनं मोठा दबदबा निर्माण केला. पण पुढे या चळवळीत अनेक कारणानं फूट पडली. चळवळीचा नेता म्हणून ढसाळांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ढसाळांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्यांचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम अबाधित राहील. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.